नमस्कार मी सुरेश शिंगटे आपणाशी थोडं खेडेगावातल्या समारंभातील उखाण्यांच्याविषयी बोलणार आहे उखाणे घेणं किंवा उखाणा तयार करणं हा सुद्धा एक काव्याचाच प्रकार आहे पण तो सहसा कोणी एखादा चांगला कवी प्रतिभासंपन्न कवी किंवा लेखक करू शकत नाही आहे तर ते खेडेगावातल्या स्त्रियाच ज्या अशिक्षित न शिकलेल्या असतात त्याच त्या करू शकतात संत ज्ञानेश्वरांनी कवित्वाबद्दल एका ओवीत म्हटलं आहे की वाचे वरवे कवित्व कवित्व बरवे रसिकत्व रसिकत्व बरवे परतत्व परतत्व स्पर्शू जायचा परवा एक नवकवी मला भेटायला आला आपली एक कविता त्यानं मला वाचून दाखवली आणि मला त्याची कीव करावीशी वाटली कीू करावीशी वाटली म्हणजे त्याच्या दृष्टीने ती कविता चांगली असावी असेलही पण त्याने ती कविता मला म्हणून दाखवली की पहाटेच्या साखर झोपेतच्या स्वप्नात तू अचानक आलीस पहाटेच्या साखर झोपेतल्या स्वप्नात तू अचानक आलीस मी तुला मिठी मारली आणि तू माझ्या मिठीत साखर झालीस अरे बाप रे साखर होणं म्हणलं इतकं सोपं आहे का साखर तयार करण्यात काय त्रास असतो हे प्रथम शेतकऱ्याला विचारा नंतर साखर कारखान्यातल्या कामगाराला विचारा त्यात काय रसिकत्व काय कवित्व काय परतत्व आहे ते शोधलं पाहिजे पण तरीसुद्धा आहे परवा मी असाच गॅलरीत बसलो होतो कुठंतरी खाली गावाकडं एक नावाचा प्रोग्राम चालला होता बारशाचा प्रोग्राम चालला होता आणि तिथं नाव घेण्याची स्पर्धा लागली ला होती ते तर तेव्हा तिथे एका बाईनं असं सुंदर नाव घेतलं आणि त्या लाऊडस्पीकरमधनं वाऱ्याच्या लहरीबरोबर मला सुंदर ऐकायला माझ्या माडीचं सज्जत ऐकू येत होतं इवली इवली हरणी तिचे इवले उले पाय इवली इवली हरणी तिचे इवले येवले पाय गणपतराव कुठे दिसनात पिऊन पडले काय अरे बापरे बापरे बोले काय काव्य सुचले या बाईला पुन्हा रुकवता एका बाईनं नाना घेतला होता की आला आला रुकवत रुकवतात होत्या चावल्या पावल्या आला आला रुकवत रुकवतात होत्या चावल्या पावल्या त्या घेण्यासाठी येणी बाई एकमेकींना चावल्या आता हे काव्य म्हटलं तर तुम्हाला त्याचं काहीच वाटणार नाही पण एक त्यात असणारा जो मजेशीरपणा आहे तो मात्र आपल्याला इथे दिसतो तर मी थोडंसं आता उखाण्याच्या विषयी बोलणार आहे ते उखाण्याची संपत्ती काय आहे त्याबद्दल मी बोलणार आहे आणि ती आपण मराठी माणसानं जपली पाहिजे लग्न समारंभ किंवा पूजा किंवा एखादा धार्मिक कार्यक्रम महिला मंडळी एकत्र येतात प्रत्येकजणमध्ये नाव घेण्याची म्हणजेच उखाणा उखाण्यात नाव घेण्याची चढावड लागते शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात ही रीत अजूनही चालू आहे शहरात उखाणा घ्यायलासुद्धा वेळ नसतो न ते उखाण्याला काय कुणी ऐकू सुद्धा शकत नाही आहे किंवा किंमती देऊ शकणार नाही अशी परिस्थिती त्या शहरातली आहे म्हणून नवरीचे किंवा नवऱ्याचे जे नाव असते तेच घेतले जाते कारण त्यांना कुणी उखाणे शिकवलेले नसतात तेच त्याचे मुख्य कारण असते मला so, एक आठवते मी मला पाठीमागं एका दैनिकात माझ्या वाचनात गेलं होतं की आदरकी बुद्रुक तालुका पट्टण येथील सौ हिराबाई शंकरराव भोयटे यांनी त्यावेळी आत्ता पाचवीमध्ये शालेय शिक्षण घेत असताना एक ओखाणा लिहिला व तो आजही वयाचा साताव्या वर्षी त्या घेतात काय त्यांची तल्लक बुद्धी असेल बघा पुढच्या त्यांच्या ओखाण्यातून आपल्याला हे दिसेल प्रतवैकल्य दिस अथवा विवाह समारंभ असेल त्यावेळी सौ हिराबाई यांचा आवडीजून उल्लेख केला जातो कारण तो उखाणा संपूर्ण सातारा जिल्ह्याची माहिती सांगणारा असं ठरला आहे म्हणजे साताऱ्यातील बहुतेक तालुके आणि त्या तालुक्यातील गावं अगदी बारीक वाड्यासह आलेले आहेत माहेरून सासरी आलेल्या प्रत्येक महिलेस या उखाण्याच्या जा माध्यमातून जावे लागतं असतेच विशेषतः नवोदशात तोंडून उखाणे ऐकण्यासाठी तर अनेक वयस्कर मंडळी ही नेहमी सातूर झालेल्याची चित्र समाजामध्ये आपणास पाहायला मिळतात काही जुने उखाने तर आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहतो तेथील नैसर्गिकदृष्ट्या झालेल्या महत्त्व त्याच्या अचूक वर्णन या उखाण्यामध्ये समाविष्ट केलेले असते त्याचबरोबर अगदी गाव पातळीवर नेमके त्या गावचे वैशिष्ट्यही समाविष्ट केले जाते त्यामुळे अशा उखाण्यास एक वेगळे महत्त्व प्राप्त झालेले असते आता हिराबाईंचा उखाणा पुढील प्रमाण आहे तो आपण आता शांत चित्ताना ऐकूया की आला आला रुकवत रुकवत दनानलं झोत उघडून पाहते साखरेचं पोतं युवाय केला चांदा नंद्याचा लहान बांध्याचा चाटोळ्या अंगाचा शिरी टिकली गंधा बनातीची छंदाच्या धोंडार वाय येणा बांध्याचा येण केली साऱ्या मोऱ्याची शिलेदाराची झुळूक सुटली वाऱ्याची खरंच बाय गावाचं नाव काय गड सातारा नळीची दाटी धोम कृष्णेच्या काठी वाई महाबळेश्वर घातलं पोटी सुरूर कवट बावधान मोठं लिमगाव पंथाचं पार वळूत आराळ्याचा शेजार आरपळ झालं बेजार कांबडी धाडी शिवतर जाम किकलीपाशी भुईंज आसपास भरतो वायरेजचा बाजार धोंड्याव केंजळ केंजळच्या हौसेचा वाडा बांधला चिरेबंदी वर टाकला कडीपाठ खिडक्या लावल्या दाट जाती याळ्या जाते याळ्यावर आता येळ 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 म्हणजे वेळे चांदकजवळ किंवा गुळमजवळ असणार हे वेळं ह्या येळ्याच्या लोकांना नवखंडी जबर घेतल्या दावजीबुवाची खबर कडेगावात केली कडी आसल्यात केली वडी ओझरडं बुंदीपाडी पांड साकार धाडी शिरगावात केला शिरा देगावात केलं पानविडा पाट रांगोळी ताट बघा इनीबाईच्या जेवणाचा थाट इनीबाईच्या जेवणाचा थाट इनी शेका भाजीची होती सई ताटी लावा दही इणीला चूळ भरायला आडवा कृष्णेचं पाणी कृष्णा आडवून आणि इनीबाई जेवाई बसली फतकाल घालून कसली भदेवाडीच्या बद, नेटी भुईंज पुलावर फार दाटी चिंदवलीपासून पडत्यात गाठी इनबाई घेईना म्हणलं फडकी पुढं आली खडकी पुढे आले मरड्याचा घाट मरड्याच्या घाटावर पायऱ्या आहेत तीनशे साठ जाती कोलवडीवरून वाट कोलवडीच्या लोकांना कोटेश्वरची तस्ती कोटेश्वरच्या तुर्याला सोन्याच्या काड्या लिंबखाली आहेत बघा बारा वाड्या मालगावच्या लोकांनी भरली डाळीनेसाठी पंथाच्या किनयाला काठी चला चला येणीबाई जांड्याला जाऊ जांड्याच्या मारुतीचं दर्शन घेऊ रेवडी भक्तवडीत राहू खंडोबाची हवा पाहू देऊरला जाऊ देऊरच्या मुदाईचं दर्शन घेऊ पुढं सोनक्या पिंपोड्यावर येऊ इनीबाईला छान बिलवर पाहू करण खोप रंदुलाबाची एक शिव रंदुलाबाच्या लोकांना चौनोबाची दे चौनोबाच्या देवाची आवड चवनोबा म्हणजे डोंगरावर चवणेश्वर डोंगरावर हा देव आहे आणि तिथे चवणेश्वर नावाचे एक हा आश्रम हातले काढून बुवा राहत होते आणि च्यवनप्राश याचा शोधसुद्धा तिथूनच लागला कारण त्या डोंगरावल्या औषधी वनस्पतीचा शोध लावून या चवणेश्वर महाराजांनी त्याचा शोध लावला होता ते चवनोबा कृष्णाबाईच्या पाण्याचे जाते कावड महेगाव खिंडीच्या तोंडी महेगावची निघाली दिंडी फुडारी प्रभूची वाडी अशा अशी शिवणकरांची खरशी खरशीत मारुतीच्या पार पुढे आला आणवडीचा बाजार आणवडीच्या बाजारात बैल मोठी आणेवाडी माळ्याशी झाली साजरं घाला इवायला हाराण गजरं चला चला विरमाड्यावर जाऊ इनीबाईला छान बिलवर पाहूस तिथला सोनार लय चांगला त्याचा आहे सोन्याचा बांगला सर सर्जापूर कळब उडतारची एक शिव चला चला कुडाळीवर जाऊ कोडाळी गावची कांका जवळ जाऊन सरताळ म्हशव्याला सांगा सरताळ म्हशव्याची काळूबायाला नवस केले दाट जाते अमृतवर ती वाट कुशीत केल्या रोट्या नागेवाडीत कापल्या वाड्या जाऊ द्या कांजाखालन गाड्या जिल्हा सातारा कोरेगाव तालुका अशी कोसाची वाट गाव आहेत तीनशे साठ आयाबायानं तुम्हाला विनंती करते आधी माझ्या आण्याला उत्तर द्या मग हळदी कुंकू असा हा साताऱ्याची महती सांगणारा व खाना त्याला घेण्यास हिराबाईंना कमीत कमी वीस मिनटं लागतात हा त्याने थोडक्यात घेतला आणि तो तो तिथे लिहिला उखाणे ऐकण्यास मनाला आल्हाददायक वाटत असलं तरी हे उकाणी प्रत्यक्ष म्हणताना अनेकांची बोबडी वळते अनेकदा या उखाण्याच्या स्पर्धा होत असतात ता, त्यावेळी तर त्याला प्रत्युत्तर म्हणून नेमका उखाणा काय असावा यावर तात्काळ सांगणारा महिला वर्ग आज मात्र समाजामध्ये बोटावर मोजण्या इतकाही राहिलेला नाही कदाचित त्या धावपळीच्या संगणकीय दुनियेचा प्रभाव असून शकेल असे काही जाणकार महिला वर्गातून सांगितलं जातं पूर्वीच्या काळी पोवाडा लोकगीतं मायबोलीतून रचलेली गीतं नाटिका लोकनाट्य ही साधने त्या काळानुरूप होती असे या मनोरंजनामुळे दिवसभर काबरग्रस्त करणाऱ्या वर्गास तेवढाच मनास विरंगुळा मिळत असे अशा मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहून दिवसभराचा शेनवा टाक कळूनही येत नसे आज मात्र या उलट मनोरंजनाच्या त्याच पूर्वीच्या काळी इतका दिला जाणारा प्रतिसाद तेवढ्याच धमाचा राहिलेला दिसत नाही कारण करमणूक स्वस्त झाली आहे आता एक रिमोट कंट्रोल असला की सेकडो चॅनल आज त्या पहा टी व्ही पाहणाऱ्या व्यक्तीच्या दिमतीला त्याच्या सेवेला हजर आहेत त्यामुळं या उखाण्यांची आणि या उखाण्यातल्या विनोदाची गमतीची काही मजा आत आल, अलीकडच्या लोकांना मुलांना वाटू शकत नाही आणखी काही मोजके उखाणे हिराबाई घेतात त्यातलं काय बघा चांदीचं चा घंगाळ आंघोळीला झरीखाट धोतर न्यासाया चंदनाचा पाठ बसाया सान येवल्याची खोड बडोद्याचा गंध लावाय समया मोराच्या उदबत्तीचे झाड रांगोळी फुडं चांदीचे गडवे सोन्याचे पेले आत गंगाभागीरतेचं पाणी पात्र सोन्याचं भोजन पक्वानचं तर कोसंबरीच्या पानपुड्या पुण्याचं तबक नाशिकचा डाबा महाबळेश्वरचं पान, पान रामटेकचा कात कोकणाचा लवंगा साताऱ्याचा चुना साताऱ्याचा चुना फार सुंदर असतो बर का तो अजूनही तिथं प्रतापगंज फेटेत वगैरे बनवला जातो कुठंतरी पलंग आज गजनीच्या गाद्या गजनीच्या गाद्या, गजनी गाद्या अत्तर तेल हांड्या झोमऱ्यांच्या लकलकाट पडे असा हात था दुसराही त्या घेतात उलनचा कोट अंगात कांगवा भांगात केस वळण्याची खोबी टिंबटिंब नाव घेते सवासिनीच खोबी काळाची चक्र कितीही बदलली तरी महिलापासून जपले जाणारे व्रतवैकल्य हे अनंत काळ असे चालू राहणार असल्यानं ओखाण्याची ही संपत्ती ही चिरकाल राहणार आहे यात मात्र शंकाच वाटत नाही हे मात्र खरे धन्यवाद